नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रवींद्र मुंजे, सार्वजनिक वाचनालय नाशिक यांच्या मार्फत बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि आचार्य अत्रे यांच्या जयंती निमित्त श्रावणसरी काव्य मैफिल काव्य कट्टा याचं आयोजन 13 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात आलं होतं आणि त्या मैफिलीमध्ये काव्य मैफिलीमध्ये सादर केलेली माझी मी कविता आता या क्षणी आपल्या समोर सादर करीत आहे। ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जागतिक मैत्री दिवस आपण साजरा करतो आणि त्यानंतर लगेचच 15 ऑगस्टला आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो आणि या वर्षी आजादी का अमृत महोत्सव आपण साजरा करणार आहोत आणि याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिन, पाऊस आणि मैत्री या सगळ्यांना जोडणारी मी कविता सादर करीत आहे। कवितेचं नाव आहे मित्र चहा आणि पाऊस। मित्र चहा आणि पाऊस असल्यावर अगदी धर्मनिरपेक्ष असल्यासारखं वाटतं। मित्र चहा आणि पाऊस असल्यावर अगदी धर्मनिरपेक्ष असल्यासारखं वाटतं, कारण मैत्रीला जात नसते, चहाला धर्म नसतो आणि पावसाला रंग। कारण मैत्रीला जात नसते, चहाला धर्म नसतो आणि पावसाला रंग। मित्र चहा आणि पाऊस असल्यावर सार्वभौम असल्याची भावना जागृत होते। मित्र चहा आणि पाऊस असल्यावर सार्वभौम असल्याची भावना जागृत होते, कारण मैत्री बेपर्वा असते, चहा अधीर असतो आणि पाऊस मुक्त। कारण मैत्री बेपर्वा असते, चहा अधीर असतो आणि पाऊस मुक्त। मित्र चहा आणि पाऊस असल्यावर मन समाजवादी होऊ पाहत। मित्र चहा आणि पाऊस असल्यावर मन समाजवादी होऊ पाहत, कारण मैत्री गरीब श्रीमंत बघत नाही। कारण मैत्री गरीब श्रीमंत बघत नाही, चहा चवीत बदलत नाही आणि पाऊस माणसात। चहा चवीत बदलत नाही आणि पाऊस माणसात। मित्र हो, शेवटचं कडवं सांगतो। लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या या नात्याला, लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या या नात्याला निस्वार्थपणाची झालर आहे। लोकशाहीचं प्रतीक असणाऱ्या या नात्याला निस्वार्थपणाची झालर आहे। सगळी मोह माया फिकी पडते, कारण मित्र चहा आणि पाऊस असल्यावर काय कमी आहे। सगळी मोह माया फिकी पडते, कारण मित्र चहा आणि पाऊस असल्यावर काय कमी आहे। धन्यवाद।